मनसे आणि भाजपची युती होणार का हे तर तुम्ही सांगू शकता? मी ह्या सगळ्या बातम्या तुमच्याकडनंच ऐकलेत, कारण मी आज सकाळी मी वर्तमानपत्र वाचत असताना सकाळचे प्रतिनिधी कोणी आहे तिथे? साम सकाळ की सकाळचे प्रतिनिधी कोणी आहेत? आपल्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली आहे की मला काल कोणीतरी सांगितलं की उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं होतं आणि मग आपण त्यांच्याबरोबर जायला पाहिजे वगैरे. हे कोण बोललं? आपल्याला कशातनं साक्षात्कार झाला आणि कशातनं आपण बातम्या दिल्यात मला ह्याची कल्पना नाही आहे. परंतु असल्या प्रकारची कोणतीही गोष्ट माझ्यासमोर माझ्या अपरक्ष कोणीही बोललेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. माझ्या संदर्भातले प्रश्न, माझ्या पक्षाच्या संदर्भातले प्रश्न तर आपण मला विचारू शकता, कारण मी एकदा नाशिकला असताना मला एखादे प्रश्न विचारला होता की शिवसेनेची आणि NCP ची नाशिकमध्ये युती होईल का, कळलं का? तर मी म्हटलं मी दुसऱ्यांच्या घरी पोर होणार आहे का नाही होणार आहे म्हटलं ह्याचं मी भविष्य मी नाही सांगू शकत, त्याच्यामुळे माझ्या संदर्भात काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपण मला जरूर विचारा. कोणीही तुमच्याकडे फुकट मागत नाही आहे. लोकं म्हणतात आम्हाला योग्य दरामध्ये आणि योग्य वेळेला द्या, आम्हाला हे फुकट द्या, असा भारतात एकही मोर्चा आजपर्यंत निघाला नाही. निघाला का? नाही. तुम्ही कोण देणार आहे? बरं तुमच्या बाबाचं काय जाते? तुम्ही ज्या वेळेला आपण टॅक्स गोळा करतो तो लोकांकडनं करतो आणि तुम्ही त्यांच्या जीवावरती लोकांना सांगणार की नाही आम्ही तुम्हाला फ्री देणार. मी तुम्हाला मला अजूनही आठवते की ज्या वेळेला मोफत घरं झोपडपट्टीवासियांना फुकट घरं हे ज्यावेळेला झालं होतं त्यावेळेला मी बाळासाहेबांना मी तेव्हा बोललो होतो आणि मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की मला असं वाटतं की फुकट देऊ नये. ज्यांनी कल्पना सांगितली होती त्यांना पण मी सांगितलं होतं की आपण फुकट का घरं द्यायची, लोकांना योग्य भावामध्ये जर समजा घरं मिळाली, आजही त्यांची मागणी तीच आहे, योग्य भावात आम्हाला घर मिळू देत.